झटपट बातम्यांकडे आपण वळूयात. भारतात 2018 या वर्षात बेरोजगारीचा दर 3.5% इतका असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं अर्थात आयएलओनं व्यक्त केला. दुसरीकडे चीनमध्ये सध्याच्या 4.7% बेरोजगारीच्या दरात वाढ होऊन तो 4.8% जाईल असं आयएलओच्या अहवालामध्ये म्हटलंय. रोजगाराच्या सुरक्षेचा विचार करता भारतामध्ये 77% रोजगार असुरक्षित असणार आहे आणि ही भारतासाठी चिंताजनक गोष्ट असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये मात्र 33% रोजगार असुरक्षित या श्रेणीमध्ये असणार. फेसबुकवरील बनावट आणि संशयास्पद अकाउंट आणि पेजेस हटवण्यात आले. अमेरिकेमधल्या मध्यावधी निवडणुकांवरती याचा परिणाम होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्सला भीषण दुष्काळाचा तडाखा बसलाय. दुष्काळामुळे अनेक मुखी जनावरं तडफडून मरत आहेत. या भागामधील 57% भाग हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला. चीनच्या प्रसिद्ध साल्ट तलावाच्या पाण्याचा रंग पुन्हा एकदा बदललाय. एका बाजूला गुलाबी तर दुसऱ्या बाजूला लाल रंगामुळे लक्ष वेधून घेतलं जात आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये नव्या तरतुदी लागू करण्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक मंजुरीसाठी संसदेत मांडलं जाणार आहे. दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांनी नवा कायदा आणण्याची मागणी केली होती. घर खरेदीदारांचे पैसे दुसऱ्याच प्रकल्पात गुंतवणं हा अपहाराचा गुन्हा आहे. हा प्रकार तात्काळ बंद व्हायला हवा अशी स्पष्ट टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली. आम्रपाली ग्रुपच्या गृहप्रकल्पात गुंतवणूक करणारे तसंच फ्लॅट वेळेत ताब्यात न मिळालेल्या खरेदीदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे वक्तव्य केलं. आम्रपाली ग्रुपच्या 40 कंपन्या आणि त्यांच्या संचालकांची बँक खाती आणि जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश न्यायालयानं दिले. सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारामध्ये तब्बल 3000 रुपयांची वाढ होऊ शकते. द्रमुकचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक आणि चाहते चिंतेनं व्याकुळ झाले. त्या धक्क्यातनं आतापर्यंत राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला. याबाबत करुणानिधी यांचे पुत्र आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष स्टॅलिन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. करुणानिधी यांच्यावरती कावेरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीच्या चिंतेनं पक्षाचे कार्यकर्ते तसंच समर्थक अस्वस्थ झाले. मराठा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये सरकार अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भामधल्या चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती, ती संपली. मराठा समाजाला निश्चित वेळेत आरक्षण देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. बैठकीसाठी बोलावलेल्या 48 मान्यवरांपैकी मोजकेच मान्यवर सह्याद्रीवर पोहोचले. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन यावेळी सरकारनं केलं. तशी विनंती उपस्थित मान्यवरांना केली. परळी इथं गेले 16 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीला 24 जिल्ह्यातनं समन्वयक आले होते. आरक्षण जाहीर करा, मेगाभरती स्थगित करा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्या. या मागण्या जोपर्यंत लेखी स्वरूपात सरकारच्या वतीनं दिल्या जात नाहीत तोवर या ठिकाणी प्रत्येकानं आपली भूमिका जाहीर केली. त्यावेळी ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका मांडली. लातूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा आंदोलक चक्क पाण्याच्या टाकीवर चढला. टाकीवर माजी गृहमंत्री तथा काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरासमोरची टाकी. त्यावेळी हातात झेंडा घेत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा यावेळी या आंदोलकांना दिल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय महादेवराव कदम या तरुणानं रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचारी पोलीस आणि कार्यकर्त्यांनी सतर्क दाखवत त्याचे प्राण वाचवले. सरकार हेतुपूर्वक मराठा आरक्षण द्यायला उशीर करत असल्याचा आरोप आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणानं केला. मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळे हवे तसा सवालही या तरुणानं सरकारला केला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरावरती आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर सकाळी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येते. त्याचबरोबर यावेळी आंदोलकांनी घंटानाद देखील केला. सरकारला जागं करण्याकरता हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. मराठा समाजानं आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन पुकारलं. आंदोलनादरम्यान एसटीला लक्ष्य केलं जात असल्यानं पंढरपूर आगारातून ग्रामीण भागातली वाहतूक 5 दिवसांपासून बंद आहे. आंदोलनात जवळपास 40 एसटी बस फोडल्या. 2 एसटी बस जाळण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारातनं 21 ग्रामीण मार्गावरून होणारी एसटीची वाहतूक 5 दिवसांपासून बंद आहे. पोलीस संरक्षण मिळत नसल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचं आगार प्रमुखांनी सांगितलं. चाकणमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. यातल्या काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. सर्वजण चाकण औद्योगिक वसाहत आणि नाणेकरवाडी परिसरामधले.
कोरेगाव भीमामध्ये झालेला हिंसाचार माओवाद्यांनी घडवल्याचा कुठलाही पुरावा अद्याप पुढे आला नसल्याचे आज पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी म्हटले. दरम्यान पुण्यातल्या एल्गार परिषदेचं आयोजन अँटी फासिस्ट फ्रंटच्या माध्यमातून झालं. एल्गार परिषदेला पैसा आणि त्याच्या आयोजनाची कल्पना माओवाद्यांचीच होती, मात्र हे मात्र स्पष्ट असल्याचं पोलीस सह आयुक्तांनी स्पष्ट केलं. आसामप्रमाणेच मुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्याची मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केली. त्यासाठी पुरोहित यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. नागरिकांची पडताळणी करून अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शोधण्यात यावं असंही पुरोहित यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यामधल्या तुर्ची गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला. पतीला मारहाण करून त्याला डांबून त्याच्या पत्नीवर बलात्कार करण्यात आला. पीडित महिलेनं तासगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. संशयित आरोपी मुकुंद माने, जावेद खान, विनोद आणि सागर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीमधल्या कळमनुरी तालुक्यातल्या कवडी इथे 3 जणांचा बुडून मृत्यू झाला. 7व्या वर्गात शिकणारा सुखदेव सुभाष राऊत, 6व्या वर्गात शिकणारा संभाजी प्रकाश पतंगे आणि विशाल बनसोडे हे शाळा सुटल्यावर गावाकडे जात असताना कवडी परिसरातल्या गावानजीक असलेल्या एका खाणीमध्ये पाय घसरून पडले. यावेळी गुरं चरणारे शेतकरी दत्ताराव नामदेव पतंगे यांनी तात्काळ या खाणीकडे धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी विशाल बनसोडेला या खाणीच्या बाहेर काढून दत्ताराव यांनी इतर दोघांना वाचवण्याकरता खाणीत उडी घेतली, मात्र त्यांना अपयश आलं आणि तिघांचा मृत्यू झाला. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या रेल्वे मार्गाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत लवकरच या मार्गाचं भूमिपूजन होईल अशी माहिती गडकरींनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग पूर्णपणे ब्रॉडगेज असणार आहे. हा प्रकल्प उभारण्याकरता 6 वर्षांचा कालावधी लागणार आहे. मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वे मार्गाच्या कामाची पहिली निविदा अखेर 31 जुलैला प्रकाशित झाली. यामुळे धुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यानंतर संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरेंच्या समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष साजरा केला. कोकण रेल्वेला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वैभववाडी कोल्हापूर मार्गाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली 31 जुलैला दिल्लीत बैठक घेण्यात आली. 103 किलोमीटर लांबीचा हा मार्ग उभारण्याकरता 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. लोकमान्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचा सत्कार केला होता असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. मात्र त्याविषयीचा तपशील देताना ते काहीसे गडबडले. तेव्हा पुणेकरांनी त्यांना टाळ्यांचा प्रसाद दिला आणि सभागृहात एकच धमाल उडाली. टिळक आम्हाला जवळचे म्हणत साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी 2011 साली केला असं ते म्हणाले. नंतर मात्र चूक सुधारत हा सत्कार 1910 ला झाला अशी दुरुस्ती त्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेला आज 2 वर्ष पूर्ण होत आहे. 2 ऑगस्ट 2016 रात्री हा पूल कोसळला होता. अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं आपली चौकशी पूर्ण करून अहवाल शासनाला सादर केला, पण तो अहवाल जनतेसमोर अद्याप नाही. अन्य जुन्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा देखील या निमित्तानं तसाच भिजत पडला आहे. नागपूरमधल्या विविध अनधिकृत धार्मिक स्थळांवरती कारवाईबाबत आता निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. या कारवाईमध्ये विरोधात केवळ विरोधकच नाही तर संघ परिवारातल्या विविध हिंदुत्ववादी संघटना आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजप देखील रस्त्यावर उतरली. शहरामधील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ही अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याचे महापालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेनं 193 धार्मिक स्थळांची यादी तयार करून त्यावर हातोडा चालवायला सुरुवात केली. जळगाव भुसळ रस्त्यावरती नशिराबाद गावाजवळ भीषण अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनानं कारला धडक दिल्यानं कारमध्ये बसलेले 4 तरुण जागीच ठार झाले. हे सर्व जळगावमधल्या गेंदालाल मिल परिसरातले रहिवासी आहेत. 4 तरुण मध्यरात्री नेमके कशासाठी गेले होते हे अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. नागपूर जिल्ह्यामधल्या कुही इथं चोरट्यांनी SBI चे ATM फोडून सुमारे 15 लाख रुपये लंपास केलेत. मंगळवारी रात्री 2 ते 3 सुमाराला ही चोरीची घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होतो. रात्री 2 सुमाराला 4 चोरटे कारनं कुहीतल्या SBI ATM समोर पोहोचले. त्यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं हे ATM फोडत त्यातली 15 लाखांची रक्कम लंपास केली. चंद्रपूर पोलिसांनी दारू तस्करीची आणखी एक भन्नाट आयडिया उघड केली. दारू तस्करांनी चक्क खाद्यतेलाच्या डब्यांचा दारू तस्करीसाठी वापर केल्याचं समोर आलं. पोलिसांना दारू तस्करीच्या या अनोख्या पद्धतीची गुप्त माहिती मिळाली आणि रामनगर पोलिसांनी दवा बाजार परिसरातल्या एका घरावर छापा मारला. यावेळी 70 ते 80 पेट्या दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय शास्त्रकार आणि कमलाकर वल्दे या 2 आरोपींना अटक केली आहे.
भंडारा वाळू माफियांवर प्रशासनाचं वचक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. भंडाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती वाळू माफियांनी चक्क प्राणघातक हल्ला केल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं. यात पोलीस हवालदार सुधीर मडामे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलंय. इतर 4 पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सर्व आरोपी फरार झाले. भारतीय सीमारेषा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या जवान चंदू चव्हाणच्या अडचणी संपेनाशा झाल्यात. आता जवान चंदूला 2 वर्ष अधिक लष्करी सेवेत काम करण्याचे आदेश देण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशाविरोधात चंदू उरी हल्ल्याचा बदला घेण्याकरता पाकिस्तानला गेला. त्यानंतर पाक सैन्याने त्याला अटक केली. 4 महिन्यांच्या प्रयत्नांनंतर चंदूला मायदेशी परत आणण्यात आला. त्यानंतर चंदूची चौकशी झाली. त्यात काही दिवसांची शिक्षा झाली. हा काळ चंदूच्या सेवेतनं वगळण्यात आला. आता त्याला 2 वर्ष लष्करात अधिक सेवा करावी लागणार. अहमदनगर महापालिकेचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम पुन्हा महापालिकेत परतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरून महापालिकेच्या कर्मचाऱ्याला आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे श्रीपाद छिंदम कुप्रसिद्ध झालाय. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अहमदनगर महापालिकेच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फेब्रुवारीपासून छिंदम पालिकेत आलेला नव्हता. छिंदम पालिकेत येतात नगरसेवक आणि शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ फोटोबाबत प्रत्येक व्यक्तीनं काळजी घेणं आवश्यक असतं. सर्वसामान्य जनतेला याविषयी जागरूक करण्याकरता माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्यानं अमरावती पोलीस आयुक्तालयात फेक न्यूजचे परिणाम आणि दक्षता या विषयावरती माध्यम प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांसाठी तसंच विविध क्षेत्रातल्या नागरिकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरात शिक्षण विभागानं अनोख्या टॅक्नो सॅटर्डे उपक्रमाची सुरुवात केली. वर्गामध्ये पाठ्यपुस्तक शिकवताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरता हे प्रशिक्षण दिलं जात आहे. मोबाईल प्रोजेक्टर शैक्षणिक ॲप यांच्या हाताळणीचं हे प्रशिक्षण राज्यातल्या अशा प्रकारचा पहिला उपक्रम ठरला आहे. सुमारे 3,000 शिक्षक याचा लाभ घेणार असून शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईच्या महानगर प्रदेशात MMR मध्ये 1,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मोनो मेट्रो पारबंदर सागरी सेतूसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारण्याकरता 1% अधिभार लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा परिणाम घरांच्या दरांवर होणार. प्लास्टिक बंदीबाबत अद्यापही संभ्रम सुरू आहे. एका बाजूला कचऱ्याच्या पिशव्या वापरावरती बंदीमध्ये शिथिलता आणली, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात भेदभावाची भावना निर्माण झाली. कचऱ्याला प्लास्टिक पिशवी चालते, मग किराणा मालासाठी का नाही, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईमधल्या हार्बर मार्गावर स्टंटबाजी करून दिव्यांग व्यक्तीचा मोबाईल चोरणाऱ्या चौघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी दिवसभर 4 स्टंटबाज तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वडाळा रेल्वे पोलिसांनी या 4 युवकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. बुधवारी संध्याकाळी चौघही पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतात. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करताना गर्दीचा सामना करणं रोजचंच आहे, पण टिटवाळ्याहून CSMTकडे जाणाऱ्या 9 सुमारास जाणाऱ्या लोकलमधल्या प्रवाशांना थेट सापाचा सामना करावा लागला. लोकलच्या पंख्यात साप असल्याचं दिसताच प्रवाशांचा थरकाप उडाला. काही प्रवाशांनी लाकडी पट्टीने सापाला पंख्यात खाली पाडलं आणि नंतर त्याला लोकलमधनं बाहेर सोडून देण्यात आलं. त्यानंतर लोकल पुढं रवाना झाली. प्रसिद्ध पंजाबी गायक मिक्का सिंगच्या घरी मुंबईतल्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला दिल्लीतनं अटक करण्यात आली. 29 जुलैला मिक्काच्या घरी चोरी झाली होती. ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार आली होती. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या सूचनेवरून त्यांनी आरोपी अंकित वासनला अटक केली. हा आरोपी मिक्काकडे गेली 15 वर्ष काम करत होता. त्याच्याकडनं $6,900, $50,000 रोख रक्कम आणि 3 खात्यांमध्ये 5,00,000 रुपये सापडले. एका रात्रीत करोडपती होण्याकरता एका भामट्यानं चक्क लॉटरीचं खोटं तिकीट छापल्याचा प्रकार कल्याणमध्ये पोलिसांनी समोर आणला. विशेष म्हणजे आपल्याला लॉटरी विक्रेत्यानं फसवल्याचा कंगावा करत या भामट्यानं मागच्या महिन्यात लॉटरी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी तपास करत हा सगळा बनाव उघडकीला आणला. पोलिसांनी सुहास कदम या आरोपीला वेड्या ठोकल्यात. अंबरनाथमध्ये शिवम रजक या 7 वर्षांच्या चिमुरड्याची दगडानं ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री अपहरण करून त्याची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली. शिवम घरामधलं सामान आणण्याकरता बाहेर गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्यानं घरच्यांनी सगळीकडे शोध घेतला. रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी सकाळी बुआपाडा खदान डोंगराळ भागामध्ये शिवमचा मृतदेह आढळून आला. शेजारी राहणाऱ्या अर्जुन हा बुधवारी रात्री दारू पिऊन आमच्या घरी आला असता शिवमनं त्याला घराबाहेर काढल्यानं त्यानं ही हत्या केल्याचा शिवमच्या आईचा संशय आहे. तर या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून अर्जुनला ताब्यात घेतलंय. पुढचा तपास सुरू आहे. स्वच्छ
खेळाच्या बातम्यांकडे वळूयात. भारतीय बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू, के श्रीकांत आणि साई प्रणीतनं जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. सिंधूनं इंडोनेशियाच्या फित्रानियाचा पराभव करत पुढच्या फेरीचा प्रवेश निश्चित केला, तर के श्रीकांतनं स्पेनच्या पाब्लो एबियनला पराभूत केला, तर साई प्रणीतनं स्पेनच्या लुईस एनरिक पेनाल्वेवरती 21-18, 21-11 मात केली. महेंद्रसिंग धोनीचा सायकल स्टंट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. धोनीनं रांचीतल्या आपल्या घरी सायकल बिना पायडल मारता उतरणीवरती चालवली. बिग बी अमिताभ बच्चन आजच्या दिवसाला अर्थात 2 ऑगस्टला पुनर्जन्मच म्हणतात, कारण मृत्यूच्या दारातनं अमिताभ परतल्याच्या घटनेला 36 वर्ष पूर्ण झाली. पुलिस सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मारामारीच्या दृश्यादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले. केवळ चाहत्यांची प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मी जिवंत आहे अशी भावना व्यक्त करत ट्विटरवरून चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे ऋण मी फेडू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. सलमान खान कतरिना कैफची हॉट केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आपल्या नवीन ब्रायडल कलेक्शनसाठी मनीष मल्होत्रानं सुपरस्टार सलमान आणि कतरिना कैफला शो टॉपर म्हणून त्यांची निवड केली. त्यानंतर सगळ्यांच्याच नजरा रॅम्पॉककडे लागल्या होत्या. बॉलिवूडमध्ये नवीन अभिनेते पदार्पण करत असताना वयाच्या 52व्या वर्षी आपणच सुपरस्टार आहोत हे पुन्हा एकदा सलमाननं सिद्ध केलं. बॉलिवूडच्या स्टार कन्यांच्या यादीमध्ये आता एक नवं नाव समोर येतं आणि हे नाव आहे खुद्द बॉलिवूडचा बादशहा शाहरुखच्या राजकन्याचं. शाहरुखची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावरती प्रचंड फॉलोअर असलेली स्टार कन्या आहे. सुहाना आता ग्लॅमरच्या दुनियेमध्ये पदार्पण करते. वोग इंडियाच्या मुखपृष्ठावरती सुहाना खान झळकते. या मॅगझिनसाठी सुहानानं खास फोटोशूट केले, पण सुहानाच्या या फोटोशूटवरून नवा वाद सुरू झाला. सुहाना शाहरुखची मुलगी असल्यामुळेच तिला ही संधी मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावरती रंगते. जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता सगळ्यांच्या नजरा सैफ अली खानची मुलगी सारा अली खानकडे लागल्यात. सारा लवकरच केदारनाथ या सिनेमातनं चंदेरी दुनियेत पाऊल ठेवणार आहे. केदारनाथ हा सिनेमा 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिच्याबरोबर अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दोघांनीही भैरवनाथ केदारनाथ मंदिरात चित्रपटाच्या यशाकरता प्रार्थना केली. त्यांचे मंदिरातले फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. बॉलिवूडमध्ये सध्या ठग ऑफ हिंदुस्तान या सिनेमाची जबरदस्त चर्चा. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एकत्र स्क्रीन शेअर करणार असतील तर त्या चित्रपटाची चर्चा होणारच. इतकंच नव्हे तर दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनही यात झळकणार आहे. विजयकृष्ण आचार्य दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत येणारा हा चित्रपट सर्वात महागडा असल्याचं म्हटलं जातं. जबरदस्त ॲक्शन सीन्स असलेल्या चित्रपटाचा बहुतांश भाग माल्टात चित्रित करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातलं हे आत्तापर्यंतचं सर्वात महागडं आउटडोअर शूट असल्याची चर्चा आहे. अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, राजकुमार राव स्टारर फन्ने खान शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल होते, मात्र प्रदर्शनापूर्वीच फन्ने खानच्या अच्छे दिन गाण्यावरून वाद सुरू झाला. यातल्या गाण्याचे शब्द निर्मात्यांना अखेर बदलावे लागले. निर्मात्यांनी जरी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी सरकारची अशा प्रकारची एखाद्या कलाकृतीवरची दडपशाही योग्य आहे का असा सवाल विचारला जातोय. फन्ने खान या सिनेमातील बदन पे सितारे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. अनिल कपूरवर हे गाणं चित्रित करण्यात आलं. मोहम्मद रफींच्या आवाजातलं हे गाणं या सिनेमातल्या नव्या ढंगात वापरलेल्या पद्धतीमुळे चांगला चर्चा आहे. 24 तासात गाण्याला 50 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाले. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणला तिचे फॅन्स सोशल मीडियावरती ट्रोल करत आहेत. दीपिकानं जे केलंय त्यामुळे सोशल मीडियावरती तिच्यावर टीकेचा भडीमार होतोय. दीपिकानं एका मोठ्या ब्रँडसाठी फोटोशूट केलं होतं. दीपिकाच्या या फोटोशूटवर टीकेचा भडीमार सुरू आहे. नेटिझनचं म्हणणं आहे की दीपिकानं या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मॉडेलची पोज कॉपी केली आहे. दक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार महेश बाबू बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार अशी चर्चा काही दिवसांपासून रंगते. महेश बाबूच्या पत्नीनं या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. बॉलिवूडमध्ये झळकण्याचा महेश बाबूचा विचार नसला तरी तो लवकरच एका बॉलिवूड सुपरस्टारसोबत दिसणार आहे. रणबीर सिंग आणि महेश बाबू दोन्ही सुपरस्टार एका जाहिरातीत झळकणार आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत.